आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखा परभणीच्या वतीने 4 जून रोजी रमाई आवास योजनामध्ये बदल करू नये याकरिता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. प्रस्ताव हे प्रधानमंत्री योजनेला जोडू नये याकरिता रमाईचे आंदोलन करण्यात आले आहे. तर रमाई घरकुल योजनामध्ये बदल करू नये नाहीतर तीव्र आंदोलनाचे इशारा ही दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रिपाई राज्य सचिव डी एन दाभाडे, रानूबाई वायवाड, बाळासाहेब गायकवाड, अप्पा गाडे, भगवान कांबळे आदींनी केले आहे. शहर शाखेच्या वतीनं हे धरणे आंदोलन आहे. ते एक प्रमुख मागणी त्यात अशी आहे की जी घरकुलाची योजना आहे, रमाई घरकुलाची योजना, परंतु शासनाने सर्वसामान्यांची दिशाभूल करून ही घरकुल योजना इतरत्र वळविण्याचं काम करत आहेत आणि जी रमाई घरकुल योजना आहे तिला वेगळं स्वरूप देऊन जे काही पूर्वीचे लाभार्थी आहेत त्यांना ज्या अर्ज म्हणजे सुरुवातीला रमाई योजनेच्या अंतर्गत त्यांना अर्ज दाखल केलेले आहेत हे अर्ज त्यांना प्रलंबित ठेवून म्हणजे पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या अंतर्गत काढण्याचं जे कटकारस्थान चालवलेलं आहे या संदर्भात आमचं हे रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत आंदोलन आज या ठिकाणी शहर शाखा परभणीच्या वतीने करीत आहोत.